ಸುಂದರ आजोब्याचा काहीच दोष नव्हता. मी कुठं म्हणतोय आज त्यानं काही केलं म्हणून? बापू, तुम्ही त्याला वाचवू शकले असते. मला विचारलं गेलं का तुम्ही तिला परत पाठवणार का, आणि खरं सांगितलं हा जर का माझा दोष आहे असं तुला वाटत असेल तर माझं काही बी म्हणणं नाही. तेव्हा बी मी हेच बोललो होतो आणि आत्ता बी हेच सांगतो की मी माझी मुलगी त्या घरात पाठवणार नाही. आणि घडी घडी म्हणणं बदलायला माझ्या बापानं काही इच्छापत्र लिहून ठेवलेलं नाहीये. केलं की नाही काम पत्ते? आणि मग अब आया उठ. अर्धवटच केलं म्हणजे चपलीचा हार घालायचा राहिला ना नवलं. अहो मिस नाशी खात्ती गेला आणि शेपूट गाला धरून बसले तुम्ही. अभिमन्यूचं तोंड नाही पाहिलं का तुम्ही? दिंड काढा म्हणून द्या बायांनी. अरे बाप, ये काय काळ भासलो होतं, ओळखू येत नव्हता तो. एवढं भास नाही का? लई झाल्या तुझ्या आता बपार्या. जाऊ दे, आपला माल कुठे? उद्या देते. खबर उद्या, आता द्या ना. मी येऊ का घरी? एवढं काय अर्जंट झालंय तुला? नाही तसं नाही, ते कल करे स्वाज कर असत ते. हो का? मग आता काय रात्रीतून व्हेरीफाय करून मिळणार का तुला पेपर? सकाळी देते ना ते बी एका अट्टीवर. कसली अट? एका तासाच्या आत मला पेपर माझ्या हातामध्ये पाहिजे. आई बर, ठीक आहे, चालेल. गुड बाय. यू आर हिअर. अभ्या अपराधी नाही असं म्हणू शकले असते बापू तुम्ही. मला नाही तसं वाटत बापू. आओ, तो आपला अभ्या आहे. आपला? त्याच्या नावानं आंघोळ केली मी. तुमचं हेच वागणं आता मला पटत नाही. नसू शकत, तू माझी पोरगी आहे म्हणून आपली सगळी मतं जोडायलाच पाहिजे, असं काही नाहीये. बापू, तुम्हाला काहीच वाटत नाही का जे झालं त्याच्याबद्दल? असं नाही म्हणलं मी. मग असं व्हायला नको होत. हो बापू, मग हे तुम्ही तिथं कायला बोलले नाही? तिथं त्यांनी मला त्याच्या तोंडाला काळं फासू का नको हा प्रश्न नव्हता विचारला. बापू जावई म्हणून नाही, निदान तुमच्या मित्राचा मुलगा म्हणून तरी. वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलणं तुला बी आवडत नाहीच ना. आणि मी जर का हेच केलं असतं तर काय बी झालं तरी खरंच बोलायचं हे कुठल्या तोंडानं तुला सांगू शकलो असतो मी? बापू, हे सगळं थांबवणं तुमच्या हातात होत. बापू आओ, या सगळ्याची शिक्षा एकट्या अभ्याला कायला? काय दिलं या लग्नानं आपल्याला? दोन्ही फॅमिलींमध्ये फूट, मनात राग, घृणा, मनस्ताप आणि काय? बापू आओ, इतका राग कायासाठी? आज हे सगळं अभ्याच्या जीवावर बेतलं असतं. मग तू थांबायचं होतं ना. मी तुला कधी अडवलं? तुला तेवढं स्वातंत्र्य दिलंय ना मी. तुला जशी तुझी मैत्री टिकवण्याचं स्वातंत्र्य आहे ना, तसंच मला बी माझी तत्व सांभाळण्याचं स्वातंत्र्य आहे. आता मला राग हाय तर हाय, तो कधी जाईल मला नाही माहित. पण बापू, अभ्यानं मायावर आजपर्यंत कसलाच अन्याय केला नाही. इथून पुढं कुठल्याच पोरीवर अन्याय होऊ नये याचा हात धडा आहे. त्यामुळे समाजातल्या इतर पोरांना बी चाप बसेल. हे असं करण्याचं कोणी धाडस नाही करणार म्हणलं ते. आज त्याची जी विटंबना झाली ना, त्यानं मला काही आनंद नाही झालेला. एवढा विकृत नाही आहे मी. हा, पण माझ्या पोरीच्या गुन्हेगाराला पाठीशी घालणं मला नाही जमणार. तुमचं जर हेच मत असेल बापू तर ठीक, मग मला बी जावं लागेल त्याच्याकडे. येते मी. कुठं चालली ग?
अभ्याकडं का आला? त्याला गरज आहे माझी. नातं बंधन घातलंय ना तुला? माझ्या बंधनातून मोकळं केलंय मी त्याला. नात अरे आई तिला जायचं तर जाऊ दे, पण तिचा मान ह्या घरातच ठेवून जा म्हणाव, कारण तिकडे गेल्यावर तिला मान मिळायचं नाही. बायको किंवा सून म्हणून मी कधी नव्हताच, आणि आता शेजारी म्हणून मी नाही मिळायचं. बापू असं काही एक होणार नाहीये. लते तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत मी. नाही या सगळ्याचं खापर वहिनीने आपल्या नावावर फोडलं ना, तर नावाचा एकनाथ धुमाळ नाही मी. ढोल वाटला आम्हाला. बापू कसा काहीच बोलला नाही. कसे बोलतील? आपण त्यांच्या लेकीवर लय जाणीय केला ना हो. हा ना शत्रू बी असे वागत नाहीत. इथं व्याई आहेत आपले. कायचे व्याई? काही नसतात व्याई बी, तोंड डेकलं नाताही नुसतं. त्यांची पोरगी ती पोरगी, आणि आम्ही काय आमच्या पोरांना भाकर तुकड्यावर मागून आणलंय का? आशू तू आब्याला पहिलं जाऊन सांग, पुण्यांदा जर तो लतीच्या माग माग गेला तर गाठ माझ्याशी आहे म्हणाव. ती लती आली तर ठीक, नाही आली तरी बी ठीक आहे. कोणी त्यांच्या मागे जाऊन गयावया करायची गरज नाही. मला ते आता झेपूस नाही राहिले काय. पोरगी यांच्या घरात पाठवणार नाही ही काळ्या दगडावरची रे. अभ्या अभ्या दार उघडले करा, मी चहा घेऊन येते. नकोय मला आहे. अबदार काय लावायचा आतून? अप्पा थोडा वेळ. अभ्या प्लीज आहे. अहो दार उघडा, काय लावू राहिले दार? अप्पा काही झालेलं नाही मला, मी ठीक आहे. थोडा वेळ एकटं राहू दे फक्त. ठीक आहे ठीक आहे. चिरंजीव बसा, आम्ही तासाभराने परत येतो. मग उघडा दार, बस आम्ही येतो जाऊन. थँक्स. ही काय शेजाऱ्याकडनं मागून आणली काय जिलबी? म्हणजे होलसेल मध्ये द्यायची ना जरा, दोनच जिलब्या खाऊ दे जरा आज गोडधोड. आणा अजून खाशीलच रे, लय मोठं काम केलंय ना तू आज. मग तुझी प्लॅनिंग बघून तर थक्क झाले मी. हो बरं, म्हणजे आईसाहेब बी ए भूगोल ऑफ निंबाळकर फॅमिली ऑफ द नाशिक ऑफ द कंट्री ऑफ आशिया खंड. तुम्ही काय वकिली करू राहिले का आभेजी? अय बाळदान्या, मी काय ला वकिली करू रे त्या आभ्याची? किती तळतळट लागले असतील त्या हिंदूचे आपल्याला. कामून असलं पाप माथी घेतो रे टाइमपास म्हणून. हे पाय कुणाचं किती ऐकायचं हे ठरव आता. कुणी काय सांगितलं कानात का मुंडी हलवायची आणि जायचं तोंडवर करून. आणि हे पाय असा राजकारणी बनलास ना तर उद्या तुझ्या तोंडाला काळं फासायची वेळ येईल. आई म्हणून सांगते. ऐका ना, आम्हाला शानपण शिकवण्या. एकदा बोललात ते बोललात, परत जर असं बोलला ना तर माहेरी धाडीन कायमची. आणि ओ तुम्ही दौलतराव, त्या पेपरचं काय झालं? हॅलो दिदी,
जमिनीचे पेपर कुठे आहेत? जमिनीचे पेपर ना तिथे आहेत, माझ्याकडेच आहेत पेपर. हा ते आणून दे मला लगेच. अग पण तुझं काम व्हायचंय ना अजून. मरू दे ते काम, मला नाही करायची ती जमीन बिमीन माझ्या नावावर. तुला माहिती काय, तू म्हातारी लेख वळली, तिला जर का भनक जरी लागली ना तू उभी चिरण मला. तू लवकरात लवकर ते आणून दे मला म्हातारी खोली जायच्या आत. आता घरी येऊ म्हणतेस तुम्हाला? घरी घरी नको, घरी नको येऊ. तू इथं कोपऱ्यावर ये, तिथे काहीतरी जुगाड कर ना. मला ना आपल्याला एकदा बघायचंय, पाहिजे ना तर सगळे घरातले झोपल्यानंतर मी येते. तू पेपर कधी आणून देणार आहे मला तेवढं सांग. तुम्हा काम केलं ना का लगेच. तू सांग, आलेच मी पेपर घेऊन. पण मी म्हणतो तुम्हाला काय आलं एवढं चौकशी बघून घेऊन आमचं आम्ही काय ते. हा ठेवा फोन. आओ आओ आभ्या ना लई वेळ झाला हो, तो आताच आहे. आओ त्याने काही जीवाचं बरं वाईट चल. ओ काळजी करू नका, आमचे चिरंजीव आहेत ते, एवढे काय लेचे पेचे नाहीयेत. बघा आता आली आहे, सगळं करून धरून मग आता सावरायला आली असन. तुम्ही काय आले इथे? मामी. कोण मामी? कोणाची मामी? बाई तुम्ही ओळखता का मला? मामी प्लीज एकदा ऐकून तरी घ्या. कोण मामी? तुम्हाला सांगितलं ना मामी मेली, तुमचा आणि माझा काही बी संबंध नाही. मामी संबंध तर आहे ना. आओ तिला आप तर येऊ द्या. काय करणार आहे ती आत येऊन? तुम्ही काय आमचे डोळे पुसायला आले का काळ फसायला आले तुम्ही माझ्या आणि यांच्या चेहऱ्याला? आभ्याची तर शोभा झाली, आता राहता राहिला आम्ही सोगे राहिलो. आमच्या बी तोंडाला काळ फासून घ्या म्हणजे कस? शेजा धर्म निभावल्याच पुण्य लाभल तुम्हा दुमाळांना. तुमची सासू म्हणजे मी तुम्हाला चटके देते, उपाशी ठेवते. तुमची जाऊ तुम्हाला मायरी जाऊ देत नाही. तुमचा सासरा तर बाई तुम्हाला तर शेतात झुमतो आणि दीर दीर हंटर न फोडून काढतो, इतका न्याय होतो तुमच्यावर. आणि त्यातून माझ्या त्या नालायक लेकरांना तुम्हाला साभार परत केली. तुम्ही खऱ्या, तुमचं कधीच काही बी चुकलेलं नाही आणि तरी तुमच्यावर केवढ्या अन्याय झाला. बाया बोलल्या ना, एवढं धर्म बिर्म मोडणे एवढं काय केलंय भाऊजींनी? असं काही नाही वहिनी, असं काही नाहीये ना. मग का गप्प बसले तुम्ही आणि तुमचा बाप? तुमच्या डोळ्यासमोर माझ्या लेकराच्या तोंडाला काळ फसलं गेलं. काही नाही बोलले तुम्ही, असं एवढं काय वाईट केलंय माझ्या लेकराने तुमचं? मामी अहो असं काही होईल याची कल्पना बी नव्हती मला. मान्य आहे की नव्हती कल्पना, पण आबांनी संधी दिली होती की नाही? तुम्ही थांबू शकले असते पण तुम्ही नाही थांबवलं, तुम्ही नुसतं पाहत राहिले. सुडाची भावना होती तुमच्या दोघांच्या विमानात, तुम्हाला तेच पाहिजे होत. धन्य झाले असतील ना तुमचे वडील. आज काय गोडाधोडच बनवलंय तुम्ही? मग माझ्या लेकराच्या तोंडाला काळं फासलं, आमच्याकडे अंधार केलं, मग तुमच्याकडे काय दिवाळी साजरी करताय की नाही? आता तर सगळं तुमच्या मनासारखं झालंय. काय माहिती आता बाई ह्यांनीच केलं असेल, हे बापूंच काही सांगता येत नाही. नते म्हणलं नव्हतं मी तुला का तुझं हित स्वागत नाही होणार, उलट खापर आपल्यावरच फुटणार. नाही तर मग कोणावर फोडणार बापू? हा कोणावर फोडणार आपण? तुम्हाला भी तेच पाहिजे होत ना?
माझ्या पोरीवर अन्याय झाला, माझ्या पोरीवर अन्याय झाला. आणि तुमची काय ती एकटी पोरगी सासरी आली? हा आमच्या आई बापाने तर धाडलीच नाही आम्हाला सासरी. सुनबाई. आप्पा तसं नाही आप्पा, पण ते नवरा बायकोच्या बेडरूम मध्ये काय बोलले होते ते साभार परत का काय ते होत त्यांच्यापाशी. तुम्ही का त्याचा इशू करताय? तो इशू मी नाही, तुम्ही केलाय गावासमोर. तू बोलली होती ना घरी मे कमी ऐकलंय म्हणून. हा पण तरी मामला आमच्याच घरचा होता ना, मग ठेवायचा होता ना तू तुझ्याच घरात. काल सावट्यावर आणला झाकली मूठ 6 लाखाची. आबरू राहिली असती घरातल्या घरात, येशीवर टांगली नसती. अरे तुमच्या लेकीने ठेवली का आबरू? ती काय ती झाकली मूठ 6 लाखाची ठेवली का? ती बोललीस ना अख्ख्या गावासमोर कि हा असं बोलले होते भाऊजी. मला काय जाब विचारता तुम्ही? सुनबाई तुम्ही आज जा बरं. बहिणी हे पास काही नाहीये, मला फक्त अजून एक खोट बोलायचं नव्हतं. तुला आत्ता खोट बोलायचं नव्हतं. ल हरिश्चंद्राचा अवतार आहे ना तू. आता जे झालं ते झालं ना, ते जे काय झालं ना ते बरं नाही झालं. ते अगं काळं फासलं भाऊजींच्या तोंडाला. तेव्हा हे बापू आहेत ना नुसते बघ्यासारखे उभे होते. त्यांच्या एका शब्दाने होऊ शकलं असतं, ते थांबू शकलं असतं सगळं, पण नाही. त्यांच्यामुळं काळं फासलं गेलंय भाऊजींच्या तोंडाला. पण बापूंमुळं हे काही झालेलं नाहीये. कोणामुळं? काळं फासायला त्यांनी विरोध केला होता. अजून त्यांचीच बाजू घेऊ राहिली. मी बाजू घेत नाहीये. त्यांनी फक्त एवढंच म्हणलं की मी माझी पोरगी परत पाठवणार नाही. नाही पाठवणार ना? मग काय आला तुम्ही इक? बाई आम्ही तर सगळे एक नंबरची खट्टरडी माणसं घाणेरडी आहोत, मग काय आला तुम्ही इकडं? तुम्ही तरी एवढ्या चांगल्या खऱ्या माणसाची मुलगी आहात. तुम्ही एकदम आदर्श आहात ना. मिसेस मिसेस जरा तुम्ही शांत व्हा. वैल ते आता वेळ बरी नाहीये. तू आता घरी जा, आपण नंतर बोलू ना याच्यावर. वेळ बरी नाही म्हणून तर बोलायचंय मला अभ्याशी. काय म्हणून आलाय तुम्ही इथं? म्हणजे या घरची सून म्हणून जर तुम्ही येणार असाल तर स्वागत आहे तुमचं. मामी आहो. कपाळावर टिकली आणि गळ्यात दोरलं घालून या घरात यायचं, आणि ते बी कायमसाठी. मामी आहो. ज्यांच्यामुळं माझ्या लेकराच्या तोंडाला काळं फासलं गेलं त्यांच्याशी कुठलंच नातं ठेवायचं नाही. अहो मिशेस तुम्ही कायला तानू राहिले आता? तानू नाही राहिले, तुकडा पाडू राहिले. बरोबर आहे आत्याबाई, तसंही ती काय जहागीरदारांची सून बनून आलेलीच नाहीये आता घरात. हा ना, मग या घरात प्रवेश नाही त्यांना. अहो तुम्ही जरा शांत व्हा. माझं लेकरू शांत झालंय आतमध्ये, त्याचं काय करायचं मी? मामी अहो एकदा ऐका ना माझं प्लीज. काय ऐकायचंय तुमचं? आम्ही सोन म्हणून नाही पण मैत्रीण तर आहे ना. गरज नाही आहे आम्हाला मैत्रीची. आणि आता काय त्याचीच भाषा बोलले तुमचे वडील? तर मग त्याच भाषेत मला सांगा कुठल्या हक्काने आलात तुम्ही इकडं? अभ्याशी बोलायचंय मला. आमच्याशी नाही बोलू राहिला तो, तुमच्याशी काय बोलल? अभ्या बोलत नाही म्हणजे लय हर्ट झालाय तो. त्याला टेन्शन आलं की तो हसतो, मस्करी करतो, वाईट साईड बोलतो. पण आता तो गप आहे म्हणजे. पाहिलं काय मी ते कायला त्याच्याच लेकराबद्दल सांगू राहिली ही माणसं. तुमची गरज आहे माझ्या लेकराला, पण त्याला आता मैत्रीण नको, बायको पाहिजे. हाय का तुमची तयारी त्याची बायको म्हणून या घरात यायची? आणि जर नसल तर आल्या पावली परत फिरा. माझ्या लेकराला तुमच्या साथीची गरज आहे, दयेची नाही. बस झाली हो यांची नाटक. आता यांनीच ठरवायचंय, यांना मायरचा हट्ट पुरवायचाय का सासरची गरज भागवायची आहे ती.
माझ्या घराची दार माझ्या सुनेसाठी उघडी होती, आहेत आणि राहतील कायम. पण माझ्या लेकराच्या तोंडाला काळ फासणाऱ्या शेजाऱ्यांसाठी माझ्या घराची दार उघडी नाही, कधीच नाही.